मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तो मार्च महिन्यामध्ये आपण लागवड केली 10 मार्चला, आणि त्याचं तुम्ही बघा सिटिंग प्लॉट असं अतिशय चांगला आहे, वाढला आहे, त्याची बांधणी सुद्धा चांगल्या प्रकारे आता तिसरी बांधणी ह्या प्लॉटमध्ये चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आकसा पानं गुंडाळणं ह्या स्थितीमुळं किंवा हाय टेम्परेचरमुळं ट्रेस आला आणि त्याच्यामुळं प्लॉटची वाढ झालेली नाही किंवा ठराविकपर्यंतच प्लॉट थांबले. यासाठी तुम्हाला टोमॅटोचं नियोजन अतिशय चांगलं करता आलं पाहिजे. सातारा जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये वाई खंडाळा या तालुक्यामध्ये टोमॅटोची शेती खूप दिवसापासून केली जाते. तसंच वीर धरणाचा जो भाग आहे सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवरती, त्या ठिकाणीसुद्धा वीर लपतळवाडी अशा गावामध्ये टोमॅटो शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या ठिकाणचे शेतकरी देखील अनुभव आहेत, पण गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये टोमॅटोत वाढलेले प्रॉब्लेम याच्यामुळे सगळ्यांनाच अडचणी येतात. म्हणून फ्रुटवाला बागायतदारच्या वतीने आपण टोमॅटो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे, आणि ह्याच भागात त्याचे 3 प्रोग्राम आपण करतो आहे. याच्यासोबतच आपल्याला सातारा जिल्ह्यातला जो कृषी विभाग आहे हा देखील आपल्यासोबत आहे. त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण टोमॅटो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे 15 तारखेला वीरमध्ये, 16 तारखेला आपण वाई तालुक्यामध्ये ओझरडे इथं, आणि 17 तारखेला खंडाळा तालुक्यामध्ये खंडाळा शहरामध्ये किसनवीर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. 10:30 हा कार्यक्रम सुरू होणार आहे, आणि याच्यासाठी आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. खाली आपण मोबाईल नंबर देतो, त्यासोबतच लिंक देतो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे आणि पूर्णपणे आपल्याला टोमॅटोतलं या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळं ह्या परिसरातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम आपण पार पाडावा. धन्यवाद.